हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलाच आहे. ही जी भिंत आहे, म्हणजे किचनचं जे एंट्रन्स आहे, तिथला हा पार्ट तुम्ही बघू शकताय. जेव्हा ग्रॅनाइट बसवलं होतं तेव्हा हा पार्ट पूर्ण डॅमेज झालेला आहे, कलर इथला निघून गेलेला आहे. तर या वॉलचं मेकओवर केलं आहे आणि साईडला जो वॉल शेल्फ आहे त्याचं देखील मेकओवर केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हेल्पफुल असणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. किचन ओट्याचं जेव्हा आम्ही काम केलं तेव्हा या भिंतीवरती आम्ही ग्रॅनाइटची अशी कमान लावली होती, म्हणजे चारी साईडनी ग्रॅनाइट जे आहे ते कट करून लावलं होतं. पण त्यामुळे कलर दिलेला होता छान असा ऑइल पेंट, तो खराब झाला. आणि आता एवढ्या छोट्या कामासाठी आपण कलर देणं योग्य नाही वाटलं आम्हाला, म्हणून मी ह्या पी व्ही सी वॉलपेपर शीट्स मागवल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकताय 199 रुपयाला एक एवढी शीट मिळाली. आणि मला असं वाटलं या दोन शीटमध्ये या भिंतीचं पूर्ण काम होऊन जाईल, कारण म्हणजे मेजरमेंटचं मला लक्षात नाही आलं तेवढं. पण मग जेव्हा आम्ही ह्या शीट ओपन करून बघितल्या तर अशा कमीत कमी आम्हाला 20 शीट लागल्या असत्या ती वॉल कवर करण्यासाठी. म्हणजे 2000 रुपयामध्ये हे जे काम आहे पूर्ण कवर करायचं ते झालं असतं. पण ते कदाचित तेवढं छान वाटलं असतं नसतं वाटलं माहिती नाही. पण सर म्हटले की आपण जेवढा डॅमेज पार्ट आहे तोच कट करून तेवढं पेस्ट करूयात, म्हणून ह्या ज्या शीट्स आहेत कटरच्या साह्याने सर इथे कट करत आहेत. आता तुम्ही म्हणाल सर का म्हणता तुमच्या मिस्टरांना तुम्ही, तर ते प्राध्यापक आहेत तर त्यांना अशी सवय असते प्राध्यापक लोकांना एकमेकांना सर म्हणण्याची आणि घरी बायकोला मॅडम म्हणण्याची, म्हणून मग मी त्यांना सरच म्हणते. आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहिती, माझे मिस्टर जे आहेत ते एज्युकेशनल फील्डमध्ये आहेत, म्हणून आम्ही एकमेकांना असं सर आणि मॅडम संबोधत असतो. तर सर म्हटले की आपण ह्या एक एक शीट ज्या आहेत त्या उभ्या कट करू आणि ती जी कमानचा बाजूचा पार्ट जो डॅमेज झालेला आहे तेवढाच आपण कवर करूयात, बघूयात कसं वाटतं ते. तर आम्ही एक प्रयत्न केला आहे, आम्हाला तर छान वाटतं आहे तो जो पोर्शन कवर केला आहे आम्ही. आता तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा की खरंच हे चांगलं वाटतंय की कलर केलेलं योग्य राहिलं असतं किंवा पूर्ण वॉलला ही शीट लावलेली बरी राहिली असती, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर सरांनी आधी मेजरमेंट घेतलं आणि किती पट्ट्या लागू शकतात ते बघितलं आणि सगळ्या पट्ट्या ज्या आहेत ते उभ्या कट केल्या आणि वरच्या पार्टला अशा आडव्या पट्ट्या लावल्या आणि साईडला जे आहे ते उभ्या पट्ट्या लावल्या. तर तुम्ही बघू शकताय जेवढं पोर्शन वरचं डॅमेज झालेलं होतं त्याला सरांनी या पी व्ही सी वॉलपेपरनी कवर केलेलं आहे. तर या पी व्ही सी वॉलपेपरमध्ये प्रॉब्लेम एक होता की ज्या विटांच्या शेपमध्ये जो वॉलपेपर आहे काही ज्या विटा होत्या त्या अर्ध्या होत्या, म्हणजे त्या विटांना जोडण्यासाठी जो मधला पार्ट आहे तो कट केला आणि मग त्यामध्ये गॅप वाटू नये म्हणून तो पार्ट कट केला. आणि दोन छोट्या विटांचा जो सेक्शन होता त्याला सरांनी जॉईन केलं आणि एकाच मापाचं बनवलं, म्हणून काय झालं ते एकसारखं वाटायला लागलं. आणि अशा प्रकारे हे जे वॉलपेपर आहे सरांनी वरच्या पार्टवरती स्टिक केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता भिंतीच्या कलरशी हे वॉलपेपरचं शीट जे आहे ते परफेक्ट मॅच झालेलं आहे. वरचा पार्ट कवर करण्यासाठी 3 शीट्स लागल्या, म्हणजे पी व्ही सी वॉलच्या ज्या शीट्स आम्ही कट केल्या होत्या त्या 3 शीट लागल्या. आणि बाजूच्या ज्या 2 कडा तुम्हाला दिसत आहेत साईडला त्या कवर करण्यासाठी मग सर म्हणे की इथे जर आपण आडवं पेस्ट केलं तर ते एवढं फिनिशिंग वाटणार नाही, जेवढी आपण जर उभ्या पट्ट्या कट करून त्या जर पेस्ट केल्या तर ती भिंत छान वाटेल. म्हणून मग सरांनी या साईड दोन्ही साईडला पेस्ट करताना उभ्या पट्ट्या लावल्या, म्हणजे त्या कट केलेल्या होत्याच ऑलरेडी, फक्त आडवं लावण्याऐवजी त्यांनी उभ्या पट्ट्या ज्या आहेत त्या लावल्या. त्यामुळे ती कमान जी आहे कवर तर झालीच पण खूप कमी खर्चामध्ये, म्हणजे 199 रुपयामध्ये ही जी भिंत आम्हाला, जिथे आम्हाला खूप खर्च लागला असता जर आम्ही कलर करून घेतला असता तर, कारण आधी कलर करणारे लोक आधी सिमेंट भरतात, मग तो कलर ह्या भिंतीशी मॅच होईल की नाही ते माहिती नसतं, परत ते वॉल पुट्टी करतात, म्हणजे भरपूर कामं असतात. तर ते आम्ही सगळं टाळलं आणि पी व्ही सी शीट्स वापरून आम्ही हे जे काम आहे ते केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय ह्या पी व्ही सी वॉलपेपरचा कलर जो आहे तो आमच्या भिंतीच्या कलरशी एकदम मॅच झालेला आहे. आणि इकडे पण 3 शीट लागलेले आहेत, कारण भिंत जी आहे ती खालपर्यंत डॅमेज झालेली होती, त्यामुळे इकडे पण 3 शीट लागल्या कम्प्लीट. तर ही दुसरी शीट सरांनी पेस्ट केली आणि खालपर्यंत पेस्ट करावी लागली, कारण खाली जो टाईल्सचा पार्ट होता त्यावरती पण ठेवायचं होतं, कारण जी ग्रॅनाइटचा पोर्शन आहे तो एकदम बॉटमपर्यंत आहे त्यामुळे तिथपर्यंत आम्हाला ते कवर करावं लागलं. तर
तर सरांनी अशा प्रकारे हे सगळं पेस्ट केलेलं आहे आणि खूप छान भिंतीचं मेकओवर झालेलं आहे. आणि तुम्हाला आता पूर्ण दाखवतेच मी एकदा, कारण हे पूर्ण पेस्ट करायला बराच वेळ लागला, एक तास लागला हे सगळं कट करून पेस्ट वगैरे करायला. तर मेहनतीचं काम आहे आणि पण खूप कमी खर्चामध्ये झालं म्हणून आनंदही तेवढाच आहे. आणि या साईडच्या कडेला पण सरांनी 3 ज्या पट्ट्या आहेत वॉलपेपरच्या त्या पेस्ट केल्या. आणि वरती तुम्ही बघू शकता थोडासा गॅप वाटत होता तर तिथे एक तुकडा कट केला आणि तिथे बरोबर त्या भागात त्यांनी पेस्ट केलेला आहे. आणि मध्ये जो पार्ट येतो जो व्यवस्थित पेस्ट होण्याकरता त्रासदायक असतो तो कट करावा लागतो आणि मगच तुमचं जे वॉल आहे ती एकसारखी दिसायला लागते. आणि कंप्लीट तुम्ही झाल्यानंतर बघू शकताय हे वाटतच नाही आहे की इथे काही डॅमेज झालेला पार्ट होता, तो अगदी सहजपणे आम्ही या वॉलपेपरच्या सहाय्याने कवर केलेला आहे. आणि हा वॉलशेल्फ जो आहे त्याला देखील सनमायका जे आहे ते कमी पडलं होतं, त्यामुळे हा वॉलशेल्फ देखील तसाच होता बरेच दिवसापासून. तर त्यासाठी पण आम्ही एक वॉल स्टिकर पेपरच मागवला होता, कारण पेंट देत बसले असते तर पेंटनी एवढं कवर झालं असतं किंवा तेवढी फिनिशिंग आली असती की नाही माहिती नाही. म्हणून माझ्या फर्निचरच्याच कलरचं मला वॉलपेपर ऑनलाईन मिळालं आणि मी ते मागवलं आणि ते एकदम छान बसलेलं आहे. तुम्ही पुढे बघालच तर व्यवस्थित माप घेऊन सरांनी कट केलं ते आणि इथे पेस्ट केलेलं आहे, कारण दोन्ही भिंतीच्यामध्ये कोस होता त्यामुळे हे जे शेल्फ आहे ते मागे पुढे होतं, साईज एकसारखी नव्हती, नाही तर मग ते झिगझॅग शेपमध्ये कट करून पेस्ट करता आलं असतं व्यवस्थित, पण साईजचा प्रॉब्लेम येत होता म्हणून एक एक पार्ट सरांनी कट केला आणि पेस्ट केलं आणि त्यामुळे शेल्फचा मेकओवर देखील झालेला आहे. तर ही छोटी छोटी कामं जी आहेत ती खूप दिवसापासून पेंडिंग होती. लॉकडाऊनमध्ये जी कामं राहून गेली ती राहूनच गेली, कारण लॉकडाऊनच्या आधी आमचं किचनचं काम झालं होतं आणि सेम असंच सनमायका जे आहे ते आता आम्हाला मिळत नव्हतं. मग सर म्हणे एकतर आपण पेंट करू त्या वॉल शेल्फला, कारण काढून टाकायचं तर मग परत ती भिंत खराब दिसली असती आणि ते इतकं आतपर्यंत मध्ये शेल्फ ठोकल्या गेलेलं आहे की तो काढणं सोपं नव्हतं, कारण प्रयत्न देखील केला होता स्क्रूड्रायव्हरनी काढण्याचा पण तो शेल्फ काही निघत नव्हता. म्हणून मग आम्ही हा वॉलपेपर मागवला आणि या शेल्फला जे आहे ते पूर्ण कवर केलेलं आहे वॉल स्टिकरनी. तर हे जे वॉलपेपर स्टिकर आहे याचा वापर बऱ्याच जणींनी किचनमध्ये त्यांच्या वॉलवरती केलेला आहे, वॉटरप्रूफ असल्यामुळे काहीही याला डॅमेज होणार नाही. याचे रिव्ह्यूज मी चेक केल्यानंतरच ऑर्डर प्लेस केली होती, कारण ह्या शेल्फवरती बरीच धूळ होते आणि ती पुसावी लागते ओल्या कपड्यांनी, त्यामुळे जर हा जो वॉलपेपर वॉटरप्रूफ नसता तर मग हा लवकर खराब झाला असता. पण बऱ्याच लेडीजनी रेकमेंड केलेले आहे किचनमध्ये तुम्ही वापरू शकता, म्हणूनच हे वॉलपेपर मी मागवलं ऑनलाईन. आधी मी याचे रिव्ह्यूज चेक केले आणि नंतर मागवला. आता तुम्ही म्हणाल या शेल्फला तुम्ही जर सनमायका तसाच मागवला असता तर छान वाटलं असतं, पण या वॉल स्टिकरनी देखील या शेल्फचा खूप लुक छान आलेला आहे, कारण माझा जो दुसरा शेल्फ आहे डायनिंग टेबलच्या तिथला तो याच सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे, त्यामुळे मला असं वाटलं की हे स्टिकर लावून आपण जर या वॉल शेल्फचं मेकओवर केलं तर तेच बेटर राहील, कारण दुसरा कलर जर मी इथे यूज केला असता तर ते खूप ऑड वाटलं असतं. आणि कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय वॉल शेल्फ माझा आधीचा आणि नंतरचा डिफरन्स तुमच्या लक्षात आलाच असेल. तर तुम्ही बघू शकता किचनचा एंट्रन्सचा एरिया तो किती खराब वाटायचा, त्यामुळे किचनचा टूर जो आहे तो पेंडिंग होता. पण आता किचन टूर पण मी टाकणार आहे, कारण याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे मला थोडंसं संकोच वाटत होता किचन टूर टाकण्यासाठी, पण लवकरच आता किचन टूर देखील येणार आहे आणि माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना किचन टूर बघायला मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता या वॉलचं पूर्ण मेकओवर केलेलं आहे आणि कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही फुल लुक बघू शकताय. कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण तुमचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही देऊ शकता, त्याप्रमाणे मी नक्की बदल करेल. तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.